नमस्कार, मी रूपा चौधरी SBT न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रुग्णसंख्येत होणारी ही वाढ अतिशय चिंताजनक आहे, त्यामुळे लॉकडाऊनचं संकट पुन्हा एकदा राज्यावर घोंगावतंय. रविवारी राज्यात 4,000 कोरोना रुग्णांची भर पडली असून राज्यात मागील 2 आठवड्यांचा आकडा 20,211 वर गेलाय, त्यामुळे गरज भासल्यास पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील असं अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलंय. सध्या मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग इत्यादी नियम कुणीही पाळत नाहीये हे अत्यंत घातक असून याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागणार असा धोक्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलाय. खारघरमधील पोलीस हवालदार संतोष नामदेव पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांचा जीवन प्रवास संपवलाय. संतोष पाटील हे 47 वर्षांचे असून सरस्वती सोसायटीत ते राहत होते. या समयी त्यांची पत्नी आणि 2 मुली घरात होत्या. त्याच सोसायटीत राहणारे पोलीस हवालदार सतीश पवार यांनी त्यांना तेरणा रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. संतोष पाटील हे आजारी असल्यामुळे काही दिवसांपासून गैरहजर होते. बॉलिवूड अभिनेते संदीप नाहर यांनी आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी त्यांनी फेसबुकवर निराशाजनक सुसाईड नोटचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी पत्नीवर काही गंभीर आरोप केले आहेत. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर 3 तासातच मृतदेह आढळून आलाय, त्यामुळे खळबळ माजली आहे. गोरेगाव पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय, तसंच गुन्हा दाखल करून तपासालाही सुरुवात केली आहे. मुंबईच्या नायर रुग्णालयातील एका 26 वर्षीय डॉक्टरनेही आत्महत्या केली आहे. त्यांच्या खोलीतच त्यांचा मृतदेह आढळून आला. नायर रुग्णालयातील डॉक्टर भीम संदेश तुपे हे 3 दिवसांपूर्वी वडिलांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना भेटायला गेले होते. औरंगाबादहून परत आल्यावर त्यांनी पूर्ण दिवस रुग्णालयात काम केलं. संध्याकाळी खोलीत जाऊन त्यांनी नशेच्या पदार्थाचं सेवन केल्यानंतर आत्महत्या केली. खूप वेळ दार वाजवूनही उत्तर न मिळाल्यामुळे दार तोडलं असता आज त्यांचा मृतदेह आढळला. एका 17 वर्षीय मुलीवर अत्याचार होऊन त्यातून ती 7 महिन्यांची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्या नराधमाचा पोलीसही शोध घेत आहेत. पीडित मुलगी टाळेबंदी दरम्यान आत्याकडे राहायला आली होती. त्या काळात आत्याच्या मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. गर्भारपणाच्या 7व्या महिन्यात तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं असता ती अल्पवयीन असल्याचं समजताच रुग्णालय प्रशासनानं पोलिसांना माहिती दिली, त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. शिवडीत एका मद्यधुंद तरुणाने स्टेशन मास्टरच्या कार्यालयाची मोडतोड केली आहे. इतकंच नाही तर एका गृहरक्षकावरही त्याने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. अकमद खान हा 22 वर्षीय तरुण सकाळी 8:20 दरम्यान स्थानकावर आला. त्याने स्वतःहूनच गृहरक्षकाशी वाद घातला. त्याच्या कमरेला चाकूसारखं शस्त्र दिसतात, त्याबाबत विचारणा केल्यामुळे त्याने त्याच चाकूने हल्ला चढवला. अन्य रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन चाकू हिसकावून घेतला आणि त्याला स्टेशन मास्टर यांच्या कार्यालयात आणून सोडलं. तिथंही त्यानं मोडतोड करत टेबलावरील काच फोडली. पुन्हा त्या काचांच्या तुकड्यानेही गृहरक्षकाला मारण्याचा प्रयत्न केला. वारंवार शिवीगाळ आणि धमक्याही तो देत होता. मध्यरात्री मुंबई शहराच्या मोकळ्या रस्त्यांवर जीवघेणा शर्यतींचं आयोजन करणाऱ्यांना तसंच त्यात सहभागी होणाऱ्या बाईक स्वारांना वाहतूक शाखा नियंत्रण पोलिसांनी आता लगाम घातलाय. मुंबई शर्यतीची ठिकाणे लक्षात घेऊन केलेल्या नाकाबंदीत साधारण 300 हून अधिक दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. या शर्यतीत भाग घेणाऱ्या बाईक स्वारांना कित्येकदा जीव गमवावा लागतो, शिवाय अन्य वाहन चालक पादचारी यांनाही धोका निर्माण होतो. कर्कश हॉर्न आणि सायलेन्सरच्या आवाजामुळे नागरिकांची झोपमोड होते, त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. काल मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झालाय. एका महाकाय कंटेनरनं तब्बल 4 गाड्यांना धडक दिली आहे. हा कंटेनर भरधाव वेगात असताना ब्रेक फेल झाल्यामुळे ही टक्कर झाली आहे. यात 2 कार, 1 ट्रक आणि 1 टेम्पो सापडला. 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून पैकी 4 एकाच घरातील आहेत. नवी मुंबई महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव झुंजार, त्यांची आई, पत्नी आणि अवघी 5 वर्षांची मुलगी असा पूर्ण परिवार मृत्यूमुखी पडलाय. याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येते, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळावर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.